कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊ हा गा चहा, विदाउट शुगर आहे माहितीये मला। कीर्ती काय झालंय काय तुला? कुठे काय, अच्छा चहा आणला म्हणून का? भाऊ हे काय तुमची फक्त सुनच करू शकते, मुलगी नाही। घ्या चहा घ्या, थंड होईल। थँक्यू। भाऊ मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी। अरे वा कीर्ती, तुला कधीतरी येऊन माझ्याशी काहीतरी बोलावं वाटलं, बोल। भाऊ मला नवीन कार हवी होती, म्हणजे माझ्याकडे जी आहे ना तिचंच नवीन मॉडेल आलंय ते हवंय मला, प्लीज प्लीज प्लीज। नाही म्हणू नका भाऊ, मी तुमच्याकडे कधीच काही मागत नाही। नाही बरोबर आहे, पण न मागताच सगळ्या गोष्टी मिळतात ना आपल्याला। हो पण भाऊ। कीर्ती मागच्याच वर्षी आपण तुला कार घेतली ना? हो पण मग आता ते नवीन मॉडेल आहे ना। कीर्ती काय आहे ना, आपल्याला जे हवंय ते मिळत, यामुळे आपण प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करावा असं नाहीये ना। म्हणजे तू हे समजू शकतेस, तू काय आता लहान राहिलेली नाहीयेस, बरोबर ना? आणि हे बघ, आपण कार घेऊ शकत नाही असं मला म्हणायचंच नाहीये, पण आत्ता त्या मॉडेलची त्या कारची गरज आहे का? नाही ठीक आहे भाऊ, तुम्हाला कार घेऊन द्यायची नाहीये तर ठीक आहे, पण हे सगळं बोलून दाखवायची काहीच गरज नव्हती। आणि तुम्हाला काय वाटतंय मला काही कळत नाहीये, तुमचं ना प्रेमच नाहीये माझ्यावर। कीर्ती बाळा असं नाहीये। नाही राहू द्या भाऊ, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये आता। कीर्ती शिवा हिला कधी कळणार आहे ग, प्रत्येक गोष्ट सहज मिळत गेली म्हणून तिला कशाची काही किंमतच उरली नाही। पण हे सगळं उभं करताना आम्हाला काय काय करावं लागलंय याची जाणीव कधी होणार आहे तिला? कधीतरी तिच्यात बदल होईल या अपेक्षेत जगत राहायचं। अरे बरं एक मिनिट एक मिनिट, सगळ्यांनी लाईनी द्या बरं, आधी लाईनी द्या। कशाला कशाला लाईन मध्ये? ए अरे या ना, ती म्हणते तर या ना लाईनीत। बरं शिवा मला सांग कुठे चाललोय आपण? भाऊ एक सरप्राईज आहे सगळ्यांसाठी, आय लव्ह सरप्राईजेस। तुझ्या सरप्राईजची ना आता भीती वाटायला लागली आम्हाला, आणि रपेट बघून ना अजून ती भीती वाढली। भाऊ प्लीज मी तुम्हाला आत्ताही सांगते, विचार करूया, घरी जाऊया आपण। कीर्ती एक काम कर, तू जा घरी। आओ भाऊ ऐका, मी आणि सुहास जातो, चल। थांब थांब थांब, यांचं काय नक्की सरप्राईज ना ते आपल्याला कळू दे। थांब थांब भाऊ, नाही जातात आम्ही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं एवढ्या गाड्या आहेत आपल्याकडे तर एखादी गाडी घेऊन जाऊयात ना। कशाला उगाच लाईन मध्ये उभं राहा, चालत जा, आणि ऊन बघताय ना किती वाढलंय। अरे मी काय म्हणते, कधीतरी उन्हात फिरलं पाहिजे ना, असं काय करता, मजा येईल तुम्हाला। ते तुम्ही रात्री पार्ट्या वगैरे करता किंवा नाईट आउट वगैरे करतात लोक, डे आउट आहे असं समजा, है की नाही? करेक्ट। पण शिवा अरे नक्की सरप्राईज काय? अरे ते आता सांगण्यात काय का किटू डार्लिंग, मी तुला म्हटलंय खरं जाऊया म्हणून,
पण या शिवाचं सरप्राईज त्या ठेच्यासारखं नसलं म्हणजे मिळवलं. खूप त्रास झाला होता मागच्या वेळी. बाबा बाबा थांब ना जरा, एक मिनिट हे बघा ताई, एक मिनिट थांबतेस का. हॅलो गाईज, तर ऑफ कोर्स तुम्हाला माहिती आज आम्ही इथे कुठेतरी वेगळ्या जागेवर आलो आणि आम्हाला माहित नाहीये की आम्ही काय करणार आहोत. आणि शिवा आमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलाय शिवाने, तो हो 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 तुमच्यासाठी पण ते सरप्राईजच असणार आहे. आम्हाला एका आउटिंग साठी घेऊन चालली आहे, सो काय असेल ते सगळं मी तुम्हाला अपडेट करेन. सो स्टे ट्यून अँड देन बाय. काय प्लॅन एक्झॅक्टली? चला भाऊ या या आरामात आरामात चला. चला ओ काय नाही आओ, काय नाही होती आओ चला. अरे अरे पप्पण ना तू, आज पप्पण ना ते तू सोड सोड तू. हो चिडचिड करू नका, सगळं नीट होईल या. शिवा ऐक ना इकडे बस. नाही 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 तू बस, मला सवय. अरे बस मला सवय बस. आणि बस कशाला बसचा प्लॅन केला ना कळतच नाहीये मला. अरे तुम्ही कारने फिरताना नेहमी ताई, मला जरा काहीतरी वेगळं ट्राय करायचं म्हणून हा प्लॅन आहे. मजा येईल तुम्हाला सांगते ना, मजा येईल. म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचंय का? अहो ताई कितीतरी लोक या बसनेच प्रवास करतात आपल्या घरातल्यांना सुखाने ठेवण्यासाठी. आपण ते एकदाच करतोय फक्त ट्रॅव्हल, मजा येईल हो, एकदा ट्राय करा ना. ऐक ना नको प्रवचन देऊस प्लीज. अशु जरा एक मिनिट पकड. हा पकडून नाही बसत मी ते पकडतो. ऐका ना सुहासराव, ही बस आहे ना टोल सावरायला पण शिकवते. सुहास अरे बघ जरा हा आपटताना. हो हो तिथे ब्रेक मला काय शिवा पण ना मी खूप वर्षांनी बसले हा बस मध्ये. आज Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.